देवळ्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कांद्याला हमी भाव मिळाला पाहिजे. विमा कंपनीने रोखलेला पीक विमा, कृषी पंपाला दिवसाला वीज, थकीत उसाची FRP आदी मागण्यांसाठी दिनांक 22 रोजी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देवळा कळवण रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या भावनांविषयी तहसीलदार विजय सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या रास्ता रोको आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस स्वाभिमानीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच कांदा उत्पादक शेतकरी, शेतमजूर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जवळपास एक तास चाललेल्या आंदोलनामुळे देवळा कळवण मार्गावरील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. यावेळी शेतकरी एकजुटीचा विजय असो, कांद्याला भाव मिळालाच पाहिजे अशा प्रकारे घोषणा देण्यात आले. केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आलाय. वीज पुरवठा सुरळीत करावा, कांद्याचे भाव 400 ते 900 रुपयांच्या खाली आले आहेत. केंद्र सरकारने नाफेड मार्फत कांदा खरेदी करून ग्राहक हित जोपासण्यापेक्षा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन जास्तीत जास्त कांदा निर्यात करण्यासाठी पावलं उचलणं आवश्यक आहे. यासाठी नोटिफिकेशन जारी करण्यात यावं अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांच्या वतीनं करण्यात आली. या प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शिरसाट, तालुका समन्वयक कुबेर जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंडितराव निकम, नगरसेवक संतोष शिंदे, शहर अध्यक्ष दिलीप आहेर, सचिन सूर्यवंशी, कांदा उत्पादक संघटनेचे जयदीप हदाणे, शिवाजी पवार आदींसह विनोद आहेर, महेंद्र आहेर, संजय सावळे, तुषार शिरसाट, मधुकर पंचपिंडे, सुभाष पवार, कैलास कोकरे, PD निकम, प्रवीण निकम आदी शेतकरी उपस्थित होते. यावेळी तहसीलदार विजय सूर्यवंशी, परिवीक्षाधीन तहसीलदार गौरी धायगुडे, सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांना शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. शिरसाट साहेब, तुम्हाला परवा निवेदन दिलं, तुम्ही आम्हाला चहा पाणी केलं व्यवस्थित, तो काही भाग नाही, कारण तुम्ही शेतकऱ्यांचे पुत्र आहात. तुम्हाला आमच्या भावना कळाल्या, आम्हाला तुम्ही सहकार्य केलं. आम्ही जास्त वेळ घेणार नाही, पण कुठेही कुठल्याही आंदोलनाची एक दिशा ठरलेली असते, त्या आंदोलनामध्ये थोडाफार काय होईना, काही पदरात पडल्याशिवाय आंदोलन करते मागे हटत नाही. म्हणून आज अस्मादेमधील विशेषतः देवळा आणि बागलाण तालुक्यातील, काही कळवण तालुक्यातील, चांदवड तालुक्यातील मंडळी, कांदा उत्पादक शेतकरी आज मोजक्या संख्येने का होईना, गर्दी नसली तरी चालेल, पण गर्दी लोकांची आवश्यकता असते आंदोलनामध्ये, त्याशिवाय ते आंदोलन यशस्वी होत नाही. आमचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राजू शिरसाट यांनी सविस्तरपणे भूमिका मांडलेली आहे. आज आपल्याला शेतीमालावर रास्ता उत्पादन खात्यावर आधारित भाव मिळण्यासाठी राजू शेट्टी साहेबांनी जाहीर केलं आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने आणि सोसायटीने ठराव केला पाहिजे. ठराव असा करायचा की शेतीमाला रास्ता उत्पादन खतावर आधारित भाव मिळावा, त्यासाठी केंद्राने दखल घ्यावी आणि कायद्यात रूपांतर करावं. म्हणून आपल्याला लाखो शेतकरी, किमान 7-8 लाख शेतकऱ्यांचे गावातून गावात खेड्यातनं ठराव गेले तर नक्कीच या खासदारांना आणि केंद्र सरकारला त्याची. स्टार 24 फास्ट न्यूज साठी सोमनाथ जगताप, देवळा. स्टार 24 फास्ट न्यूज.